हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नेक्स्ट ब्लॉग। तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी US मध्ये वेजिटेबल्स प्लस जे पण ग्रोसरी आहे ती कुठून ऑर्डर करते आणि ते किती फ्रेश असतात, प्लस त्यांच्या प्राइजेस मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सर्वात आधी बघूया मी कुठून ऑर्डर करते, तर ते मी तुम्हाला पहिले दाखवते। तर असं हे इंस्टाकार्टचं ॲप आहे आणि इथे हे बरेच असे ग्रोसरी स्टोर आहेत जिथून मी ग्रोसरी बाय करू शकते, तुम्ही बघू शकता। आणि त्यात हे अल्दी म्हणून एक स्टोर आहे, त्यात मी आता जाते। आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की मला बरेच असे ऑप्शन्स आलेले आहेत, बरेच अशा कॅटेगरीज आलेल्या आहेत, प्रोड्यूस, बेकरी, त्यानंतर पॅन्ट्री, डेअरी, एग्स, अशा बऱ्याच काही कॅटेगरीज आहेत, त्यामुळे शॉपिंग करणं खूप इझी होतं। तर आता इथे ऑलरेडी मी माझी ऑर्डर प्लेस केलेली आहे आणि मला इथे शो करते की मला नेक्स्ट डिलिव्हरी विदिन 2 आवर्स आहे। तर आता लवकरच म्हणजे 2 तासात ते सगळं काही मी जे ऑर्डर केलं आहे ते सगळं काही माझ्या घरी डिलिव्हर होईल। तर जसं ते डिलिव्हर होईल तसं मी तुम्हाला लगेच दाखवते। तर ज्या व्यक्तीने माझी शॉपिंग केली आहे आता, तर त्या व्यक्तीने मला असं नोटिफाय केलं आहे की माझी शॉपिंग आता कंप्लीट झालेली आहे आणि त्यांचा असा मेसेज पण आलेला आहे मला की हे डिलिव्हरीसाठी निघालेलं आहे। आणि त्यानंतर त्या व्यक्तीची एक्झॅक्ट लोकेशन, माझ्या घरापासून किती दूर आहे ती व्यक्ती, प्लस त्याचं डिलिव्हरी टायमिंग मला इकडे दिसतंय। आणि फायनली माझी ऑर्डर डिलिव्हर्ड झाली आहे माझ्या घरी, तर ह्याचा मला मेसेज आलेला आहे। प्लस तुम्ही बघू शकता माझ्या हा घराच्या बाहेरचा पीक आहे आणि तो त्यांनी अपलोड केला आहे त्या साईटवरती, इंस्टाकार्टच्या ॲपवरती, आणि त्यामुळे मला कळतं हे माझ्या आता घराच्या बाहेर ऑलरेडी डिलिव्हर्ड झालेलं आहे। तर एवढं इझी प्रोसेस आहे ही। तर मी दाखवल्याप्रमाणे इंस्टाकार्टवर माझ्या घराच्या बाहेर आता ऑर्डर आलेलं आहे आणि ते मी आता तेच तुम्हाला दाखवते। ऑर्डर रिसीव झालेली आहे मला, तर हे बघा, हे असं माझ्या घराच्या बाहेर त्यांनी ठेवले। तर आता माझ्याकडे हे सर्व सामान आलेलं आहे, डिलिव्हर झालेलं आहे। तर मी तुम्हाला दाखवते की ते कसं आहे। तर आता मी तुम्हाला सर्व ग्रॉसरीजचं म्हणजे किती त्या फ्रेश आहेत तसंच त्यांचे प्राइजेस किती आहेत हे तुम्हाला दाखवते। तर सर्वात आधी ते तुम्हाला मी दाखवेल हे कोरिएंडर म्हणजे आपली कोथिंबीर, ही इथे कितीला मिळते तर ह्याच्यात प्राइस आहे $1.10 मला हे 2 मिळालेले आहेत। इंडियन रुपीजमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तर एकंदरीत ते तुम्हाला 90 रुपीजपर्यंत म्हणजे 80 to 90 रुपीजमध्ये हे मला 2 कोरिएंडर पॅकेट्स आलेले आणि ते किती पॅक आहेत म्हणजे एवढे फ्रेश आणि पॅक आहेत, ते चांगले असे पॅकेट्स त्यांनी दिलेले आहेत। हे बघा, हे असे खूप चांगले पॅकेट्स आहेत। त्यानंतर सेकंड मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे स्पिनच, स्पिनच म्हणजे पालक। हे बघा, ते पण असं पॅक्ड आहे आणि असं हे पॅक्ड असल्यामुळे इथे असं क्लीन करावं लागत नाही। म्हणजे आपल्याकडे कसं इंडियामध्ये थोडंसं वेजिटेबल्स घरी आल्या की त्याला थोडीशी अशी माती अशी लागलेली असते, पण इथे एवढे फ्रेश असतात हे आणि एवढं छान त्यांनी पॅकिंग केलेलं असतं, त्यामुळे काही जसं त्यांना क्लीन करावं लागत नाही। तर असे खूप छान, आणि हे स्पिनच मला कितीला मिळालं आहे तुम्हाला सांगते। तर ही स्पिनच $1.05 म्हणजे जवळजवळ मला 70 to 80 रुपीजमध्ये ही मला मिळालेली आहे स्पिनच पालक। थर्ड मी तुम्हाला दाखवेल हे कॅबेज, कॅबेज सुद्धा तुम्ही बघू शकता, कॅबेज म्हणजे आपली कोबी, बरोबर। तर ही पण बघा किती प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये रॅप केलेली आहे त्यांनी खूप छान प्रकारे, आणि ही कॅबेज मला मिळालेली आहे $1.75। तर ही मला 130 पर्यंत अशी मिळालेली आहे म्हणजे $1.75। तर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की अनियन्स असे जाळीमध्ये, त्याच्यामध्ये 4 अनियन्स आलेले आहेत आणि ते मला $2.09 म्हणजे 150 पर्यंत मला 4 अनियन्स आलेले आहे। आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते टोमॅटोज, हे जवळजवळ 10 टोमॅटोज मला कितीला मिळाले तुम्हाला सांगते, $1.93 म्हणजे $2 म्हणजे 140 ला मला
140 to 150 पर्यंत मला हे 10 टोमॅटोज मिळालेत. आता तुम्ही कंपेअर करू शकता की इंडियामध्ये आणि इथे व्हेजिटेबल्सचे प्राइजेस कसे आहेत ते. त्यानंतर हे स्प्रिंग अनियन म्हणजे आपले कांद्याची पात, तर हे मी ऑलरेडी म्हणजे हे माझ्याकडे होतं, मी आत्ता ऑर्डर नाही केली आहे. पण तुम्ही बघू शकता ह्याची पॅकेज म्हणजे एवढी मला आवडली आहे त्यांची पॅकेजिंग, एवढी छान ते पॅक करून देतात. आणि इथून जरी मी हे टियर केलं म्हणजे हे फाडलं तरीसुद्धा त्यामध्ये हे बघा त्यामध्ये असं झिपलॉक असतं. वीक झाला ऑर्डर करून तरीसुद्धा ते एवढे फ्रेश राहिले, कारण की हे झिपलॉक त्याच्यामध्ये ऑप्शन असल्यामुळे तेवढे छान फ्रेश राहिले. आय थिंक सो मला हे एक 50 सेंट्सला मिळालं होतं, म्हणजे हे दोन्ही मिळून मला $1 मिळाले, म्हणजे 70 to 80 रुपीज. तर अशा मी या व्हेजिटेबल्स तुम्हाला आता दाखवल्या. तर आता मी तुम्हाला फ्रूट्स दाखवते. तर फ्रूट्समध्ये मी बनाना ऑर्डर केल्या. तर हे बघा हे मी मोस्टली ऑर्गॅनिकच चूज करते, कारण की इथे बऱ्याच टाईप्समध्ये गोष्टी येतात, ऑर्गॅनिक नेहमीच बेस्ट असतं, त्यामुळे मी ऑर्गॅनिकच ऑर्डर करते नेहमी. तर हे फ्रूट्समध्ये आता बनाना, त्याच्यामध्ये टोटल 1/2 dozen बनाना आहे केळी. तर ही मला मिळाली आहे ती मी तुम्हाला सांगते, थांबा एक मिनिट. तर ही जवळजवळ मला $1.59 म्हणजे 100 to 110 पर्यंत, हां 100 to 110 पर्यंत हे बनानाच मला मिळाले. तर आपल्या इंडियाला जवळजवळ 30 रुपीजला आय थिंक 30 का 40 रुपीजला आपल्याला डझन येतं, आणि मला हे 1/2 dozen 100 to 110 रुपीजला मिळाले. त्यानंतर हे ऑरेंजेस, हे बघा ऑरेंजेसची पण पॅकेजिंग एवढी छान असते, बघा ऑरेंजेस आहे खूप छान आहे. 1.36 kg बॅग आहे ही. तर हे ऑरेंजेस मला कितीला मिळाले ते सांगते तुम्हाला. तर हे ऑरेंजेस मला मिळाले $2.75 म्हणजे कन्वर्ट केलं म्हणजे अराउंड $3. तर हे मला 200 रुपीज किंवा 210 पर्यंत मिळालेत. तर असे फ्रूट सुद्धा खूप चांगले फ्रेश मिळतात इथे. त्यानंतर अवाकाडो, तर हा अवाकाडो हा मी एकच ऑर्डर केलं आहे, कारण की मी जे चिपोटले राईस मी इथे करते ती एक मेक्सिकन रेसिपी आहे, आणि त्याच्यासाठी मला एकच अवाकाडो लागतो नेहमी, तर मी एकच ऑर्डर केलं आहे. तर या एक अवाकाडोची प्राईस, अवाकाडो हा म्हणजे मी आत्तापर्यंत तरी इंडियामध्ये नाही पाहिला होता, पण आय डोंट नो की तिकडे अवेलेबल झाला असेल आत्तापर्यंत. पण तेच हा अवाकाडो मी जवळजवळ 0.55 सेंट्स 40 रुपीजला मला मिळाला आहे. 35 to 40 रुपीजला हा एक अवाकाडो मला मिळाला. तर हे झालं फ्रूट्सबद्दल. त्यानंतर आपण जाऊया डेअरी प्रोडक्टमध्ये. तर डेअरी प्रोडक्टमध्ये मी हे दूध ऑर्डर केलेलं, मिल्क. असं हे मिल्क असे कॅनमध्ये येतात असे, तर आणि हे एवढे छान पॅकेजिंग असते त्याची, आणि मी ते सुद्धा ऑर्गॅनिकच मागवते. हे दोन्ही कॅन किती जवळजवळ 1.89 लिटरचा हा एक कॅन आहे, आणि हा 1.89 लिटर म्हणजे जवळजवळ हे 4 लिटरचं मिल्क आहे. आणि हे मला कितीला मिळालं आहे तुम्हाला सांगते. तर हे 4 लिटरचं मिल्क मला मिळालं आहे $6.78 म्हणजे $7 मिळालं आहे मला हे मिल्क. आणि $7 म्हणजे 490 to 500 मला हे दोन मिल्क कॅन्स भेटले. आणि त्यानंतर डेअरी झालं, आता एग्स तुम्हाला दाखवते. एग्ससुद्धा बघा मी ऑर्गॅनिकच, आणि हे बघा हे एग्स आहेत, आणि हे ब्राऊन एग्स आहेत. हे 12 eggs मला $3.09 म्हणजे $3 बघूया आपण 210 to 220 असं मला हे एग्स मिळालेत 12. त्यानंतर हे एग झालं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा कोकोनट वॉटर. जसं म्हणजे आपण नारळ पाणी पितो तसं एवढे फ्रेश लागतात हे, तर त्यामुळे मी हे ऑर्डर करते. तर हा एक कॅन जवळजवळ 1 लिटरचा आहे, म्हणजे हे 2 लिटरचे कोकोनट वॉटरचे कॅन मला कितीला मिळाले तुम्हाला सांगते. तर 2 लिटरचे कोकोनट वॉटरचे कॅन मला $7.30 म्हणजे जवळजवळ 500 to 550 to 520 दरम्यान मला हे मिळालेत. नंतर आपण जाऊया ऑइल. तर हे ऑइल मी
प्युअर कनोला ऑइल ऑर्डर केलं आहे. युजली कनोला आणि ऑलिव्ह ऑइल प्रिफर करते. तर हे कनोला ऑइलचे जवळजवळ 1.5 लिटरच्या ह्या दोन बॉटल आहेत, म्हणजे ही 1.5 लिटर ही 1.5 लिटर, तर जवळजवळ हे 3 लिटरच्या बॉटल आहेत. आणि या 3 लिटरच्या बॉटल मला कितीला मिळाल्या, तर या 3 लिटरच्या बॉटल मला $4 मिळाल्या, $3.98. तर $4 म्हणजे हे 280 to 300 पर्यंत हे दोन बॉटल मिळाले. तर मला हे नॉर्मल म्हणजे स्वस्तच वाटतात. मोस्टली मी कनोला ऑइल म्हणजे जेव्हा काही फ्राय करायचं असतं तेव्हा मी कनोला ऑइल यूज करते. त्यानंतर सर्वात लास्ट म्हणजे सी फूड, माझं फेवरेट. आणि म्हणजे मला इथे जास्त काही मच्छीचे प्रकार खायला भेटत नाही जशी मी इंडियामध्ये खात होती, कारण की इंडियामध्ये एकदम फ्रेश आपल्याला फिश आणि खूप व्हरायटीचे फिश मिळायचे. इथे मोस्टली फ्रोझन फिश असतात आणि इंडियन फिशसुद्धा मिळतात, पण ते इंडियन ग्रॉसरी मार्केटमध्ये मिळतात आणि तेही फ्रोझन असतं. आणि मी युजली फ्रोझन प्रिफर करत नाही, कारण की मला फ्रोझनमध्ये बरेच प्रिझर्वेटिव्ह त्यांनी टाकलेले असतात आणि ते भरपूर दिवस म्हणजे चांगले टिकण्यासाठी खूप प्रिझर्वेटिव्ह ते लोक ॲड करतात आणि त्यामुळे मी सहसा मी ते त्या गोष्टी टाळते. हा सॅमन फिश आहे आणि हा सॅमन फिश म्हणजे इंडियन सॅमन म्हणजे रावस, म्हणजे रावससारखीच टेस्ट येते ह्याला. आणि हा एवढा फ्रेश आहे कारण की इथे लिहिलेलं पण आहे फ्रेश नेवर फ्रोझन. मी फ्रोझन पहिलेच तुम्हाला सांगितलं, मी फ्रोझन शक्यतो टाळते. तर त्यामुळे हा फ्रेश फिश मी ऑर्डर केला आणि त्याचं पॅकेजिंग तुम्ही बघू शकता एवढं छान पॅक केलं आहे त्यांनी. तर हा हाफ के जीचा जवळजवळ फिश मला $10 मिळाला आहे आणि $10 म्हणजे जवळजवळ 700 to 750 rupees मध्ये मला हा मिळालेला आहे. हा फिश बघू शकता तुम्ही आणि असं खूप टेस्टी लागतो हा फिश. तर हा फिश मी युजली इथे खाते. तर आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या या सर्वच गोष्टी त्यांची टोटल प्राईस किती झाली आहे मी तुम्हाला सांगते. तर त्यांची टोटल प्राईस झाली आहे $50 आणि त्यावर डिलिव्हरी चार्जेस आणि टॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी पकडून मला हे सगळं सामान जवळजवळ $55.40 म्हणजे जवळजवळ $55 पकडा की $55 मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. आणि हे माझं फक्त एका वीकचं किंवा असं म्हणता येईल की 10 दिवसाचं सामान आहे. आणि $55 म्हणजे तुम्ही जर कन्वर्ट कराल इंडियन रुपीजमध्ये तर ते जवळजवळ 3,500 ते 4,000 दरम्यान मला हे एक वीकचं फक्त भाज्या फ्रूट्स आणि डेअरी प्रोडक्ट मला मिळालेले आहेत. तर तुम्हाला आता अंदाज आला असेलच की किती प्राईस डिफरन्स आहे. आणि इंडियन व्हेजिटेबल्स खरंच इकडे खूप छान प्रकारे मिळतात आणि खूप फ्रेश मिळतात. आणि प्राइजेस तसं तर म्हणजे प्राइजेसचा डिफरन्स तर असणारच, बिकॉज 70 किंवा 75 रुपीजपर्यंत $1 होतो. सो खूप असा ह्यूज असा प्राईस डिफरन्स आहे आणि तो इथे असणारच. ह्या सगळ्या मी US मार्केटमधून म्हणजे ह्यांचे अमेरिकन मार्केट्स असतात तर तिथून मी या गोष्टी सगळ्या ऑर्डर केलेल्या आहेत. हे इंडियन ग्रोसरी मार्केटचं सामान नाही आहे आणि ह्या गोष्टी म्हणजे अमेरिकन मार्केटमध्ये सुद्धा मिळतात. तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि बाकीच्या ज्या अशा काही गोष्टी आहेत जसं की इंडियन आपल्या गोष्टी आहेत जसं की पोहा म्हणजे राईस फ्लेक्स, त्यानंतर साबुदाणा, अजून पीठ म्हणजे गव्हाचं पीठ म्हणजे व्हीट फ्लार, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या ह्यांच्या अमेरिकन मार्केटमध्ये भेटत नाही, US मार्केटमध्ये मिळत नाही. तर त्या गोष्टी फक्त आणण्यासाठी आम्ही कधीतरी म्हणजे मंथली एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा आम्ही बाहेर पडत असतो, कारण की सध्या कोरोना काळ चालू आहे आणि त्यासाठी आम्ही बाहेर जायचं खूप कमी म्हणजे खूप टाळतो. तर नेहमी मी ऑनलाईनच ऑर्डर करते, त्यासाठी बाहेर जाण्याचं आम्ही खूप टाळतो. आणि तुम्हालासुद्धा मला हेच सांगायचं आहे कारण की इथे टेक्सासमध्ये केसेस खूप वाढले आहेत आणि मी असं ऐकलं आहे की दिवाळीनंतर आपल्या इंडियामध्ये सुद्धा खूप केसेसमध्ये भर पडली आहे कोरोनाच्या. आणि तुम्हाला पण माझं हेच म्हणणं आहे की गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. खरंच माझी खूप रिक्वेस्ट आहे तुम्हाला की गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि कोरोना मुक्त होण्यासाठी जेवढे आपल्याला प्रयत्न करता येईल तेवढे करा नक्की. आणि जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड डे.